नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे सध्या दापोलीमध्ये आणि आज 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे. तर एक वर्षभर आपण आहे ना बाप्पांच्या आगमनाची वाट बघत असतो. बाप्पा विराजमान होतात आणि त्याच्यानंतर हा जो क्षण असतो बाप्पा परत आपल्या घरी जातात, तो क्षण कोणालाही पटकन असं आवडत नाही. पण काय, शेवटी त्यांना पण जायचंच असतं. तर आता आहे ना सर्व तयारी सुरू आहे. तयारी झाली की त्याच्यानंतर आपल्याला निघायचं आहे. मयुरी पण रेडी झाले. आणि आता कसं आहे माहिती आहे का, इथे बांधवडीमध्ये 1.5 दिवसाचे पण गणपती आहेत आणि गौरी गणपतीचे पण आहेत. तर आता जे 1.5 दिवसाचे गणपती जाणार आहेत ना, तिकडून आरती करून आम्ही आलो आहे. तर आता तयारी करूया आणि निघूया विसर्जनाला. काय बोलते मयुरी? काय नाही, गणपती बाप्पा येतात तेव्हा मस्त वाटतं, जाताना थोडं वाईट वाटतं. 1.5 दिवस असा निघून जातो समजतच नाही. हो, वर्षभर एवढी वाट बघायची आणि सगळं पटापट पटापट होऊन जातं. तर चला मंडळी जाऊया, थोडी तयारी करूया, मग विसर्जनाला निघूया. तर धूमधडाक्यात आता एक मस्त मिरवणूक आपली निघणार आहे विसर्जनाची. त्याची सुरुवात आता भाव करतोय, पण काय इथे माचीस पेटतच नाही आणि इथं लागलंय आवाज येईल वाटतं आता. धडाम धुडूम गणपती बाप्पा. हो र्या, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी जैन पडे ना आम्हाला. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. जय जय का.
आता गणपती आहेत ना मंदिरामध्ये सर्व एकत्र येतील आणि इथे सर्वजण पाया पडतील आणि इथून मग थेट गणपती जातील नदीवरती आणि नदीवरती मग आरती वगैरे करून विसर्जन केलं जाईल. तर सर्व बांधवाडीतील ग्रामस्थ इथे जमा झालेले आहेत. आता अशोक ना अशोक ना अशोक छोटा अशोक ना
आरोग्य सिंधू बहुकारी तुझी शंभो मज कोणतारी वसुधम देवम गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या उंदीर मामा की जय गणपती गेले गावाला काही पडे ना आम्हाला बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या जय गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार तर ही आहे ना समोर साखळी आहे तर या साखळीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होतं तिकडे बघा वेतालवाडीचे पण गणपती आले तर आपल्याला इकडे पुढेच जायचं आहे गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोर्या लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोर्या उदीर मामा की जय एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार मोर्या लवकर या गावाला आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा अशा प्रकारे या वर्षीचं आपलं जे गणेश विसर्जन होतं ना ते झालेलं आहे आणि आता फायनली आपण साखळीतून म्हणजे या डोहातून आहे ना घरी चाललो आहे तर कसं आहे बाप्पा येतात तेव्हा खरंच खूप सर्वजण उत्साहाने बाप्पांना घरी घेऊन येतात विसर्जनच्या वेळी कसं आहे असं वाटतं हा दिवस कधी येऊच नाही पण बाप्पांना पण त्यांच्या घरी जायचं असतं तर चला म्हणताई बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन होतं आता आपण उद्या जाणार आहे निवळीला आणि नंतर मग गौरी गणपती बाप्पांचं जे विसर्जन होतं ना ते आपल्याला तिकडे निवळीमध्ये करायचंच आहे
तर चला आतापर्यंत हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. फायनली घरी आलेलो आहे बाप्पांचं विसर्जन करून. दोन दिवस भरपूर मजा मस्ती झाली. आता थोडंसं आज आहे ना थोडं खाली खाली वाटेल.